बाई इकडे. हाय एवरीवन, वेलकम बॅक. तर आज ब्लॉग नाहीये, व्हिडिओ बनवते. मी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तर मी एकदा कबर्ट क्लीन करायचा व्हिडिओ टाकलेला, म्हणजे ब्लॉगमध्ये होता, तेव्हा मला एक रिक्वेस्ट आलेली की तुमच्या ड्रेस किंवा कुर्तीच त्याचं कलेक्शन दाखवा. पण कलेक्शन दाखवणं एवढे माझे ड्रेस नाही आहेत, कारण मी आता सध्या कुठेच बाहेर जात नाही, त्याच्यामुळे मी जास्त ड्रेसवर खरेदी करतच नाही, ड्रेस वगैरे. तर हे पिल्लूच्या जन्मापासूनचे आहेत, म्हणजे पिल्लू जन्माला पण आली नव्हती, होती प्रेग्नेंट होती, तेव्हापासून मी एक एक ड्रेस घेतलेला मुंबईला होती तेव्हा, कारण इथे डिलिव्हरी बंद होती कोविडमुळे. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला सांगितले 9 ड्रेस घ्यायचे 9 महिन्याचे. तर तेव्हापासूनची मी थोडी थोडी खरेदी करायला लागली. तर काही एक ड्रेस आहे तर तो 1.5-2 वर्षापूर्वीचा आहे. तर मी आज ते ड्रेस कलेक्शन तुम्हाला दाखवते. माझ्याकडे ड्रेस कलेक्शन म्हणण्यापेक्षा साडी कलेक्शन जास्त आहे. ड्रेस मी जास्त यूज करत नाही, तुम्ही बघत असाल मी टी शर्ट वगैरेच घालते. मला टी शर्ट आणि लोअर घालायला खूप आवडतं, पण ड्रेस मला कम्फर्टेबल नाही. माझा पहिला सीझन झाल्यापासून ना मला लेगिजचा खूप प्रॉब्लेम होतो. लेगिज एवढं टाईट पण मी घालू शकत नाही असं. कधीतरी जीन्स घातली तर, पण लेगिज खूपच अशी पायाखाली गुण्याचुण्या राहतात. आणि जीन्स एवढी नाही, जीन्स मी खूप सैल घालते, माझे एक साईज मोठी घालते मी. तर आज मी तुम्हाला तेच दाखवते, कितपत पिल्लू दाखवू देणार याच्यावर आहे. तर पिल्लूला तुम्ही रिक्वेस्ट करा की आम्हाला कोटी बघायची आहे, मम्माला दाखवू दे, पण पिल्लू काय ऐकणार नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवते. आणि एक गोष्ट, कुठल्याही कुर्तीला इस्त्री वगैरे काही केलेली नाहीये. मी जेव्हा युज करते तेव्हाच इस्त्री करते, त्याच्यामुळे कपाट असे पण कपाटात असतात ते इस्त्री न करता ठेवते, कारण परत परत इस्त्री करावी लागते जेव्हा घालून जाताना यूज होतात तेव्हा. त्यामुळे इस्त्री केलेली नाहीये, ते इग्नोर करा प्लीज, कारण मला तेवढा टाइम नाहीये. तू सगळ्यात आधी मी बर्थडेला माझ्या ड्रेस घातलेला तो दाखवते. तर हा लेमन ग्रीन कलरचा आहे आणि सिम्पल आहे. मी साईडला फोटो देईन, आणि कारण मी घातलेले याच्यावर फोटो नाहीयेत माझ्याकडे, म्हणजे मी घातलेला त्याला पिक नाहीये. तर मी ह्याच्यावरचे मॉडेलचे फोटो मी कुठून घेतले ते, तर हा मी मिशोवरून घेतलेला. पूर्ण लॉंग आहे, लेमन ग्रीन कलर, आणि त्याच्यावर व्हाईट प्रिंट आहे, बाकी काय नाही, पूर्ण अनारकली आहे आणि 3/4 स्लीव्ह आहे एवढे. तर हा पूर्ण मला पायापर्यंत येतो, पूर्ण व्हाईट कलरची प्रिंट आहे ह्याला. तर हा मी सगळे जे ड्रेस आहेत माझे अंडर 500 मध्ये आहे, म्हणजे 500-550 आतमध्ये आहेत सगळे. तर हा माझा पहिला, म्हणजे प्रेग्नेंट होती तेव्हा मी त्याच्यामध्ये घेतलेला, आणि बर्थडेलाच मी माझा पहिला घातलेला, तर तुम्हाला साईडला दिसत असेल. आणि हा मी मिशोवरून घेतलेला. तर हा माझा धुवायचा आहे, मी एकदाच घातलेला म्हणून धुतला नाहीये, ते एकदा पाण्यातून काढायचा आहे. तर हा एक दला, ह्याचं काय करायचं ते पिल्लू करेल. सेकंड मी खाली ठेवलेत, कारण पिल्लू माझं घेऊन टाकते ड्रेसेस, त्याच्यामुळे मी खाली ठेवले. सेकंड म्हणजे हा बांधणी प्रिंटचा आहे आणि मला हा खूप आवडतो, खूप ह्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे. आणि हा मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये घातलेला आहे, मिस्टरांच्या बर्थडे दिवशी घातलेला, त्याच्यामुळे तुम्ही बघितलंच असेल. तर ह्याचा योग पार्ट असा आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि याचे 3/4 स्लीव्ह आहेत. आणि हा मला प्रचंड आवडतो, आणि हा 1.5 वर्षापूर्वीचा ड्रेस आहे. खूप जो, म्हणजे मी एकदा पण घातलेला नव्हता, ह्यानंतर व्हिडिओ जेव्हा बनवायला लागली तेव्हा एका व्हिडिओमध्ये घातलेला. आणि ह्याला फ्रंट स्लिट आहे. तर हा फ्लिपकार्टवरून होता, आणि हा तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होता, अजूनही आहे. आणि ही जी प्रिंट आहे ती आउट ऑफ फॅशन कधी होत नाही. तर ही मला खूप आवडते हा मला ड्रेस, आणि तो मला पूर्ण पायापर्यंत गाऊन कसा होतो. तर हा असा ह्याने, हा मी फ्लिपकार्टवरून घेतलेला, हा पण 550 म्हणजे ऑफर होती तेव्हा घेतलेला, नाही तर खूप दिवस मी कार्टमध्ये घालून ठेवलेला की कधी भेटणार. आणि मी फायनली तो घेतला. हा एक झाला. तर इथे हा थर्ड वन असा आहे, ब्लू ग्रीन नेव्ही ब्लू, यामध्ये 3/4 स्लीव्ह आहे. आणि हा पण मला कलर कॉम्बिनेशनमुळे आवडलेला. आणि याचा योग पार्टला थ्रेड वर्क आहे, आणि थोडस आपली काय ती आरसा असतो फॉल आरसी त्याची आहे. आणि पूर्ण प्रिंटेडच आहे, पूर्ण अशीच प्रिंट आहे. आणि खाली एकदम गोटा वर्क आहे. आणि हा पण मला कलरमुळे, कलर कॉम्बिनेशनमुळे आवडलेला, त्याच्यामुळे हा पण मी मिशोवरून घेतला. हा याचे पण मी साईडला सगळे डिटेल्स देईन. आता मला आता प्राईस कुठल्या ड्रेसांची कमी पण झाली असणार, तर तुम्ही ट्राय करू शकता. त्याचा कोड आणि मॉडेलचं पिक्चर मी देईन. हा पण मला पूर्ण
पूर्ण फ्लोर लेन पर्यंत होतो. पिल्लू मला बक्ष दे, बक्ष बक्ष. हा दुसरं दाखवूया, दुसरं दाखवूया. हा तू बघ इकडे मामाच्या ड्रेसेस बघ, बघ इथे बघ. हा घे, तुला घ्या. त्याच्यानंतर हा पिंक कलरचा ड्रेस आहे. हा पण तुम्ही माझ्या ग्रोसरी, पहिला जो ग्रोसरी हॉल होता त्याच्यामध्ये बघितला असणार. तर जसे वाळून म्हणजे धुवून वगैरे ठेवले तसेच मी ठेवले, त्याच्यामुळे खूप 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 सॉरी मी असं बोलते म्हणून. कारण हा ड्रेस मला, हा पण बांधणी प्रिंट मध्ये आहे पण पिंक कलर आहे, आणि हा मला खूप खूप आवडलेला. कारण पिंक कलर मध्ये आणि बांधणी प्रिंट, आणि हा खूप स्वस्त होता. 315 रुपयाला मी घेतलेला. म्हणजे जेव्हा मिशोवर हे होती, काय सेल चालू होता तेव्हा, आणि हा 315 रुपयाला मला भेटला. पण आता तो आउट ऑफ स्टॉक आहे. मी परत बघत होती की ह्याच्यात कलर भेटला की एकदम A1 ड्रेस आहे. आणि हे सगळे ड्रेस यूज करून मी धुवून वगैरे झाले, फक्त हा एक सोडला, तर बाकी एकदम परफेक्ट आहे. सगळे कॉटनचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण प्रिंट बांधणी प्रिंटचा आहे. हा पण मला हा पण मला थोडासा फ्लोअर लेनच्या वरती येतो, आणि ह्याला पण गोटापट्टी वर्क आहे. पण एकच ह्याच्यात मला ऑड वाटलं, ते म्हणजे इचिंग झालं, मला त्रास झाला याचा. तो म्हणजे हा वरती राहा, उभी राहा, याच्या नेकला हे गोटा वर्क आहे नाही, ते इथे इथे लागायला लागलं, त्याच्यामुळे मी थोडस इथे इथलं बाजूचं कट केलंय. बाकी एकदम परफेक्ट ड्रेस आहे, पण हा स्टॉक मध्ये नाहीये. आणि हा भारी ड्रेस आहे, मला खूप आवडतो. मऊ आहे, प्युअर कॉटन आहे, हा मी शोवरून घेतलेला. हाच एक 300 रुपयाला होता, 315 रुपयाला मी घेतलेला. त्याच्यानंतरचा आता दोन आहे, ते पॅन्ट आणि कुर्ता आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आता दोन राहिले, ते पॅन्ट आणि कुर्ता आहे, ते कधी दाखवायला देणार माहिती नाही. म्याव 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 ले 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 बाबू दाखवू देणार आहे, दाखवू देणार. ते वाट बघताय, तू काय करते अशी. दाखवू दाखवू मी दाखवू का? हा दाखवते. हा तू बस, फॅन नको दाखवू, फॅन नको दाखवू, तू इथे बस बस. हे बाय हे घे पिशवी, घे पिशवी, हे घे पिशवी. त्याच्यानंतरचा ड्रेस आहे तो म्हणजे प्लाझो आहे आणि कुर्ता आहे. आणि हा माझा खूप कलर फेवरेट आहे. तुम्ही कधी पण बघितलं तर जास्त तर मला भेटत नाही असे ड्रेस, पण हा कलर मला आवडतो, भरपूर आवडतो. तर दाखवते तुम्हाला कुठला आहे. याचा थोडासा प्रॉब्लेम आला मला साईड कटने. साईड कट ह्याचा खूप खालीपर्यंत आहे, म्हणजे खालीपर्यंत इन द सेन्स कमरेच्या खाली त्याचा स्टार्ट होतो साईड कट. बाकी ड्रेस मस्त आहे. आणि हा मी पिल्लूच्या 26 जानेवारीच्या फोटोला घातलेला आहे. तर हा आहे पॅरेट ग्रीन, आणि याच्यामध्ये वर आहे थ्रेड वर्क, पूर्ण असं थ्रेड वर्कने आहे आवरलेला. म्हणजे पूर्ण फ्रंट साईड आणि बॅक साईडने फुल प्लेन आहे. आणि हा पण मी मिशोवरून घेतलेला. ह्याचे हात 3-4 स्लीव्स आहेत, आणि पिंक कलरची गोटा लाईन आहे इथे वरती गळ्याला. आणि हा बाकी मागून प्लेन आहे, हातावर गोटा लाईन आहे. पण ह्याचा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं. ह्याचा प्लाझो भारी आहे, कुठल्याही अजून ड्रेसवर घालू शकतो. आणि असे कम्फर्टेबल प्लाझो मला आवडतात. इलॅस्टिक आहे आणि पिंक कलरचा प्लाझो आहे, डार्क पिंक. आणि ह्याचं कॉम्बिनेशन भारी दिसतं, तुम्ही बघू शकता एवढी विड्थ आहे याची. आणि मला हा ड्रेस खूप आवडतो. ह्याच्यात एकच कमी होती, पण सगळे ड्रेस माझे यूज झालेले आहेत, म्हणजे यूज करून मी वॉश करून घेतले. ह्याचा जो स्लीट आहे तो खूप खालून सुरू होतो, म्हणजे कंबर संपते आणि खालून सुरू होतो. किती खाली आहे बघा, पूर्ण गेल्यानंतर पूर खाली आहे हा स्लीट त्याचा. त्याच्यामुळे थोडस इथे टाईट होतं, बाकी काय नाही. म्हणजे जेव्हा आपण अल्टर करू तेव्हा त्याचा कमी अल्टर करावं लागणार इथं नाही, ते इथे टाईट होतं. तर हा झाला. आणि लास्ट वन राहिला आहे मरून कलर. हा पण मी कलरामुळे घेतलेला, कारण माझ्याकडे असा कलर नव्हता म्हणून मी हा कुर्ता घेतलेला. तर ह्याच्यावर हा पण मिशोवरून आहे, ह्याची थोडी मशीनमध्ये टाकलेला मी, त्याच्यामुळे त्याचा एक धागा आलाय. आणि ह्याच्यावर फॉइल प्रिंट आहे गोल्डन कलरची, 3-4 स्लीव्ज आहे, मरून कलर आहे हा. आणि रेऑन फॅब्रिक मध्ये आहे, योग पार्ट मध्ये थोडस मिरर वर्क आहे, एकदम थोडस छोटस.
आणि पूर्ण प्रिंटेड आहे, पूर्ण बॅक नेक ह्याचा असा आहे आणि पूर्ण असं रबर प्रिंट आहे याला, आणि लास्टला पण एक बॉर्डर आहे अशी खाली, ती पण प्रिंटेड आहे. हा त्याचा टॉप झाला. आणि लास्ट म्हणजे आमचा हे प्लाझो, प्लाझोला इलास्टिक आहे आणि प्लाझो पण कम्फर्टेबल आहे. झालं बाबू, एकच राहिला आणि दाखवते आणि संपवते. तर प्लाझो कम्फर्टेबल आहे, रेयॉन फॅब्रिक आहे ह्याचं. हा पण मिशोवरून आहे. प्लाझोच्या लास्टला पायाला पण म्हणजे प्लाझो जिथे संपतो तिथे पण अशी बॉर्डर आहे आणि ही फॉइल प्रिंट आहे आणि ह्याच्यावर स्ट्रिंग आहे, तुम्हाला हवी असेल तर ऍडजस्टेबल आहे. आणि सगळे ड्रेस, सगळे एक सोडून बाकी सगळे ड्रेस मिशोवरून आहेत. एक जो बांधणी ऑरेंज कलर आहे तो अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर मिळेल, पण त्याची प्राईस खूप महाग झालेली, 700-750 पर्यंत गेलेली. पण मी जेव्हा सेल होता तेव्हा घेतलेला 550 ला. तर माझे सगळे ड्रेस 550 मध्ये आहेत. तर तुम्हाला माझं हे ड्रेस कलेक्शन कसं वाटतं ते सांगा. तुम्हाला कुठला ड्रेस आवडला ते पण सांगा. आणि त्याचे फोटोज आणि मी साईडला प्रत्येक ड्रेसच्या अटॅच करेन, त्याची प्राईस, कोड. आणि जर अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता. आफ्टर वॉश रिव्ह्यू आहेत, म्हणजे मी यूज करून वॉश करून घातलेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही कपड्याचा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर असा होता माझा आजचा ड्रेस कलेक्शन. आणि सॉरी पिल्लू मध्ये मध्ये रडली त्याच्याबद्दल, ती उगाच अशी रडते, नुकतीच झोपून उठली तरी पण रडते. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की सांगा तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील, त्याच्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. बाय बाय.